नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. राजमाता हिलादेवी होळकर यांच्यामुळे काशीचं पुनर्निर्माण झालं. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचं वक्तव्य. 31 मे 2024 अयोध्या, मथुरा आणि काशीचा विध्वंस परकीय राजवटीनं केला. त्यानंतर राजमाता हिलादेवींनी पुढाकार घेत जुन्या मंदिराशेजारी नवीन मंदिर बांधून शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली. तिथे नित्य पूजा अर्चा चालवण्यासाठी योग्य ती सोय केली आणि काशीची पूज्य परंपरा अबाधित ठेवली. अन्यथा अयोध्येच्या श्रीराम मंदिराची दुरावस्था झाली तशी काशीची झाली असती. देशातील करोडो लोकांचं श्रद्धास्थान असलेल्या काशीचं महात्म्य परमपूज्य अहिल्यादेवींनी पुन्हा प्रस्थापित केलं. राजमाता अहिल्यादेवींचे उपकार हिंदू समाज कधीच विसरणार नाही असे विचार आमदार सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त केले. आपल्या जनसंपर्क कार्यालयामध्ये परमपूज्य अहिल्यादेवींच्या प्रतिमेस अभिवादन करताना त्यांनी मनोगत व्यक्त केलं. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे, ज्येष्ठ नेते प्रकाश बिरजे, सरचिटणीस विश्वजित पाटील, अविनाश मोहिते, सुनील भोसले, प्रियानंद कांबळे, गौस पठाण, गणपती साळुंके इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.